यानंतर बघा पुढची एक ब्रेकिंग बातमी. मंदिर उघडण्यासाठी औरंगाबादमध्ये मनसेनं आंदोलन केलेलं आहे. औरंगाबादच्या सुपारी हनुमान मंदिरासमोर मनसेनं घंटानाद आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झालेत. मंदिर उघडण्यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. हे दृश्य बघतोय, मंदिर उघडण्यासाठी मनसेनं आंदोलन केलेलं आहे. सुपारी हनुमान मंदिरामध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला मोठा पाठिंबा जो आहे तो मनसेच्या आंदोलनाला मिळालेला आपल्याला पाहायला मिळाला. तो जे आंदोलन केलेलं आहे हे ठाकरे सरकारचा विरोध करण्यासाठी केलेलं आहे. आम्ही ज्या पद्धतीने बार उघडे राहू शकतात, सगळे हॉटेल उघडे राहू शकतात, परंतु हे छोटे व्यापारी जे फूल विकतायत, जे अगरबत्ती विकतायत, त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम या सरकार करते. या सरकारचा विरोध करण्यासाठी आज आम्ही आंदोलन केले. मंदिर उघडी झाली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि मोठं आंदोलन या महाराष्ट्रावर उघडलं जाईल, पेटलं जाईल, एवढं मी सरकारला सांगू इच्छितो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे मोठं आंदोलन करेल आणि महाराष्ट्रामध्ये मंदिरं ही उघडण्यासाठी आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे, यांनी जे आदेश केलेला आहे, तर महाराष्ट्र सैनिक हा मंदिर उघडल्याशिवाय शांत बसणार नाही. दरवेळेला हे सरकार पोलिसांना पुढे करून आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करतं, परंतु आज जी भावना आहे, हिंदूंची जी भावना आहे, ती या सरकारने लक्षात घेतली पाहिजे.